सब्सक्राइब करा आपल्या व्हायरल गोष्टी या यूट्यूब चॅनलला आणि त्यासोबत बेल आयकॉन नक्की दाबा, कारण इथे घेतलेलं नॉलेज वाया जात नाही। तर मित्रांनो, देशातील सर्वात विश्वासार्ह म्हणजे ट्रस्टेड कंपनी म्हणजे टाटा ग्रुप, जी की रतन टाटा यावर्षी आणखी एक मोठा आता धमाका करताना आपल्याला दिसणार आहे। होय मित्रांनो, तुम्हाला हे तर माहितीच असेल की यावेळी टाटा हे IPLला प्रायोजित करत आहेत म्हणजे स्पॉन्सर, जे की मित्रांनो तुम्ही प्रत्येक सामन्यात टाटा IPL हेच नाव आता वाचत आहात। परंतु याआधी IPLला विवो, ड्रीम इलेवन यांसारख्या कंपन्या प्रायोजित करायच्या म्हणजे स्पॉन्सर। मग आता टाटाला अशी काय गरज पडली की ज्यांनी IPLला स्पॉन्सर केले, जे की टाटा हे नाव येते तिथे विश्वास हा आपोआपच येतो। तरी टाटाला अशी काय गरज भासली की टाटांनी IPLला स्पॉन्सर केले? तर मित्रांनो, या सर्वच गोष्टींबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। तसेच या व्यतिरिक्त 7 तारखेला टाटा एक त्यांचा मोठा ॲप लॉन्च करणार आहे, ज्याबद्दलही या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर मित्रांनो, टाटा ग्रुपचे मूल्यांकन 103 बिलियन डॉलर्सपेक्षाही जास्त आहे, जे की यांच्याकडे 30 पेक्षा जास्त कंपन्या आहेत। तर तिथे 10 पेक्षाही क्षेत्रांमध्ये हे काम करतात, ज्यात हॉस्पिटॅलिटी, एनर्जी तसेच IT क्षेत्रांव्यतिरिक्त अशा अनेक कंपन्या येतात। मग तरीही टाटांना अशी काय गरज भासली की टाटांनी IPLला प्रायोजकत्व म्हणजे टायटल स्पॉन्सर हे केले? तर मित्रांनो, ही गोष्ट आहे 2015 सालची, जेव्हा सर्वच कंपन्या ह्या डिजिटल होत चालल्या होत्या, ज्यामध्ये रिलायन्स ही आघाडीवर होती। रिलायन्सने जिओ सुरू केले आणि ते त्यांच्या जिओसोबत ग्रो होत राहिली, जी की एअरटेल देखील ग्रो होत राहिली। परंतु मित्रांनो, टाटा ही काही काळ मागे राहिली, जी की आज टाटांच्या अनेक कंपन्या ह्या डिजिटलमध्ये आहेत, परंतु त्या जमिनीवरच आहेत, जे की त्या ऑनलाईन नाहीत। जे की मित्रांनो, ह्याच्यात IT सेक्टर तसेच एनर्जी सेक्टर आणि हॉस्पिटॅलिटी सेक्टर देखील येतात, परंतु हे डिजिटलमध्ये थोडे मागे राहिले। आणि म्हणूनच यानंतरून टाटा समूहाने मोठ्या नियोजनाकडे वाटचाल केली, ज्यामध्ये यानंतरून त्यांनी ठरवले की आपण एक सुपर ॲप भारतात लॉन्च करायचे, जेणेकरून माणूस हा सर्व काही एकाच ॲपवरून करू शकेल। जे की मित्रांनो, आज भारताचा खरेदी करण्याचा पॅटर्न हा वेगळा झाला आहे, कारण लोक आता घरूनच जेवण देखील ऑर्डर करतात, तसेच कपडे घरबसल्या मागवतात, आणि तसेच लोक औषधी ऑनलाईन ऑर्डर करतात, जे की सर्वच काही ऑनलाईन असल्यामुळे इथे टाटांनी ठरवले की आपण हे सर्वच एकाच व्यासपीठावर म्हणजेच एकाच प्लॅटफॉर्मवर आणू। तर मित्रांनो, आता अशात टाटा इथे स्वतःची कंपनी ही स्थापन करायला गेले असते, तर त्यांना बराच वेळ ही कंपनी स्थापन करायला लागला असता, आणि म्हणूनच त्यांनी मार्केटमधूनच काही अशा कंपन्या उचलल्या जे की उत्तम काम करत होत्या, जे की त्यांनी 1MG यांना विकत घेतले, तर त्यानंतरून बिग बास्केट जे की सर्वोत्तम किराणा कंपनी होती तिला विकत घेतली, आणि त्यानंतरून क्रोमा देखील टाटांनी विकत घेतली। जे की मित्रांनो, अशा प्रकारे टाटांनी प्रत्येक क्षेत्रातील कंपन्या विकत घेतल्या, जे की आता या कंपन्या टाटा समूहात आल्यामुळे येथे त्या कंपनींना ग्रो करणे आणखीन सोपे झाले, कारण टाटांच्या टॅगलाईनमुळे तिच्यावरचा विश्वास हा लगेच वाढतो। कारण मित्रांनो, आपण सर्वच संपूर्ण भारताचा टाटांवर सर्वाधिक विश्वास आहे, आणि त्यामुळेच यानंतरून 2 वर्षात टाटांनी आता स्वतःचे सुपर ॲप बनवण्यास देखील सुरुवात केलेली, ज्याला त्यांनी त्याच्या ॲपचे नाव हे टाटा नेऊ असे ठेवले। तर मित्रांनो, आता टाटाला हे ॲप तरुणांमध्ये अधिक लोकप्रिय व्हावे असे वाटत आहे, कारण आजच्या डिजिटल युगात तरुण वर्गच हा सर्वाधिक ऑनलाईन ऑर्डर करतो, आणि त्यामुळेच तरुणाई ही बहुतांशी IPLमध्येच आढळते। आणि त्यामुळेच इथे टाटांनी असा विचार केला की आपण IPLचे टायटल स्पॉन्सर का बनू नये, आणि म्हणूनच IPLचे यावर्षी टाटा IPL म्हणजेच टाटा हे स्पॉन्सर झाले आहेत। जे की मित्रांनो, जर आता इथे आपण स्पॉन्सरशिपबद्दल बोललो, तर 2018 विवोने BCIशी करार केला होता की ते पुढील 5 वर्षांसाठी शीर्षक प्रायोजक म्हणजे टायटल स्पॉन्सर असतील। परंतु मित्रांनो, IPL 2020 भारत आणि चीनमधील काही वादांमुळे इथे BCIला जोरदार पिछाडीला सामोरे जावं लागले, ज्यानंतरून विओला शीर्षक प्रायोजकत्वातून म्हणजे टायटल स्पॉन्सरमधून इथे BCIने काढून टाकले, जे की नंतरून आपल्याला ड्रीम इलेवन IPLचे टायटल स्पॉन्सर हे दिसत होते। तरी नंतर 2021 विओ हे परत टायटल स्पॉन्सर बनले, परंतु आता 2022 आणि 2023 टाटा ग्रुप हा आपल्याला IPLला स्पॉन्सर करताना दिसत आहे। तर मित्रांनो, आता इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्पॉन्सरशिप करून कंपन्या इतका नफा हे कशा कमवतात? तर मित्रांनो, याबद्दल बोललो तर 2019 वर्षाबद्दल आपण पाहिले तर पहिल्या 5 आठवड्यांमध्ये विवो ही जगातील सर्वाधिक सर्च केलेली टॉप कंपनी होती। आधी एक महत्त्वाची सूचना मित्रांनो, बरेच जण आपला व्हिडिओ फक्त पाहून व्हिडिओला सोडून जातात, तर मित्रांनो तुमच्याकडे एकच विनंती आहे की जर तुम्हाला खरंच आमचे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या एका सबस्क्राईबने आम्हाला खूप मोठं मोटिवेशन मिळते पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी। तर मित्रांनो, सपोर्ट करा आपला मराठी चॅनल सबस्क्राईब करून। मित्रांनो, व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते, तुम्हाला सबस्क्राईब करायला
आणि लाईक करायला काही सेकंदही लागणार नाहीत. आणि केला असेल तर खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. त्यामुळे आम्हाला मोठे मोटिवेशन मिळते पुढील व्हिडिओंसाठी. तर आता या कंपन्या किती नफा कमवतात याबद्दल बोललोत. तर आता आपण इथे उदाहरणार्थ ड्रीम इलेव्हनबद्दल बोललोत. तर 2021 ड्रीम इलेव्हन IPL टायटल स्पॉन्सर करत होती, जे की या टायटल स्पॉन्सरमुळे त्यांचे एकूण वापरकर्ते 100 दशलक्षांपेक्षाही जास्त हे IPL संपण्यापूर्वीच झालेले. तर तिथेच जर आपण लहान प्रायोजकांबद्दल बोललोत, म्हणजेच लहान स्पॉन्सरशिपबद्दल, तर ते MPL ही RCB आणि KKR या दोन्ही संघांना स्पॉन्सर करत होती, जे की IPL सुरू होताच यांचे देखील सुमारे 40 दशलक्ष वापरकर्ते हे होते, जे की यानंतरून IPLच्या शेवटी ते 70 दशलक्ष झाले. जे की तुम्ही पाहू शकता की स्पॉन्सरशिप यातून किती नफा हे कमवतात. तर याचाच अर्थ असा की कोणतीही कंपनी IPLला टायटल स्पॉन्सर करते त्यांचे व्ह्यूज हे अधिक वाढतात. तर आता तुम्ही विचार करत असाल की असे काय आहे की हे व्ह्यूज एवढे वाढतात. तर मित्रांनो, टायटल स्पॉन्सर म्हणजे ते नाव IPLशी कायमचं जोडले जाते. जर आपण व्ह्यूबद्दल बोललोत तर ते आपल्याला व्ह्यू हे IPL पूर्णपणे माइंडमध्ये बसलेले आहे, पूर्णपणे आपल्या माइंडमध्ये आता ते लक्षात राहिले आहे. जे की आजच्या तारखेत आपण पाहिले तर टाटा IPL ही आहे, जे की तुम्हाला टाटा IPLचे नाव देखील सर्वत्र दिसेल. मग ती ट्रॉफी असो, जाहिरात असो किंवा खेळाडूंची जर्सी, तसेच स्टेडियममध्ये सर्वत्र. तर याशिवाय टाटा IPLचा इथे समालोचन म्हणजे कॉमेंट्री करताना देखील उल्लेख केला जाईल. आणि यामुळेच मित्रांनो ब्रँडची रिकॉल व्हॅल्यू ही वाढते, जे की आपल्या माइंडमध्ये आता टाटा IPL हेच बसले आहे. आणि त्यामुळेच मित्रांनो आता इथे टाटांना आपला हा ब्रँड तरुणांमध्ये लोकप्रिय करायचा आहे, जे की तरुणाई ही IPLशी सर्वाधिक जोडलेली असते. आणि म्हणूनच इथे टाटांनी IPLला प्रायोजित करण्याचा निर्णय घेतला, जे की यावर्षी तेच एक आपल्याला टायटल स्पॉन्सर म्हणून दिसत आहे. तर तिथेच आता आपण छोट्या प्रायोजक म्हणजे छोटे स्पॉन्सरशिपबद्दल बोललोत. तर इथे राजस्थान रॉयल्स या संघाला नाईन या कंपनीने स्पॉन्सर केले होते, जे की मित्रांनो येथे त्यांची विक्री ही 14 कोटींहून 20 कोटींपर्यंत पोहोचलेली. म्हणजेच तुम्ही पाहू शकता की IPLच्या सीझनमध्ये या छोट्या कंपनीची विक्री देखील वाढली. तर IPLमध्ये टाटांची पोच ही आता किती वाढेल. तर मित्रांनो येथे टाटा हे स्ट्रॅटेजिकल माइंडने चाललेले आहे, जे की IPL सुरू झाल्यानंतरून त्यांनी काही दिवसांनी आता ही त्यांचे ॲप लॉन्च करणार आहेत. म्हणजेच आता त्यांचे ॲप 7 तारखेला लॉन्च होणार आहे. तोपर्यंत आता सर्वच लोकांच्या मनात टाटा हे IPLचा लोगो हा बसलेला असेल, ज्यामुळे आता मित्रांनो हे ॲप लॉन्च होताच त्याचे व्ह्यूज हे भारतात सर्वत्रच वाढतील. तर तुम्ही टाटा नेऊद्वारे काय काय करू शकता याबद्दल बोललो. तर तुम्ही येथे वेगवेगळे ॲप्स वापरता, जसे की तुम्हाला किराणा सामान बुक करायचे असेल तर तुम्ही यात बिग बास्केटचा वापर करू शकता. तर तिथेच फार्मसी म्हणजेच औषधांसाठी 1MG, तसेच टाटा क्लिक हे ई कॉमर्ससाठी आणि क्रोमा हे कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्ससाठी ठेवलेले आहे, जे की मित्रांनो तुम्हाला या सर्व गोष्टी एकाच ॲपमध्ये मिळणार आहेत. आणि त्यामुळेच आता टाटांचे नवीन ॲप लॉन्च झाले की ते कंपनीची व्हॅल्युएशन ही सुरू होताच $18 अब्ज जाईल अशी काही अपेक्षा मानली जात आहे. तर मित्रांनो आता यामुळे टाटा मोठमोठ्या कंपन्यांना देखील टक्कर देणार आहे असे काही बोलण्यास हरकत नाही. तर तुम्हाला यावर काय वाटते कमेंट करून नक्कीच सांगा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.